बारामती शहर पोलिसांची दबंग कामगिरी, 4 तासात चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करून मुद्देमालासह आरोपी ताब्यात। बारामती दिनांक 14 जुलै 2021 रोजी 10:30 सुमारास फिर्यादी ST भाग्यश्री विजय जगताप राहणार मलठण तालुका फलटण जिल्हा सातारा या त्यांच्या मालकीच्या 3-चाकी टेम्पो नंबर MH 11 AG 6568 यामधून त्यांच्या पती दुसरी मुलगी रूपाली म्हणून लहान मुलास मौजेसुती तालुका बारामती येथे बहीण राजश्री भोसले हिला भेटण्यासाठी जात असताना 10:30 सुमारास गुणवाडी चौक बारामती येथे टेम्पो थांबून फिर्यादी आणि त्यांची बहीण रूपाली अशा दोघी जणी त्यांचे पैसे आणि साहित्य टेम्पो केबिनमध्येच टाकून ठेवून मिठाईच्या दुकानात गेले। लहान मुले असल्याने फिर्यादीचे पती विजय जगताप हे टेम्पोच्या मागील बाजूस मुलांजवळ उभे राहिले। त्यावेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची पर्स केबिनमधून काढून चोरून नेली। फिर्यादी ह्या परत आल्यानंतर सर्व प्रकार उघड झाला व त्यांची चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनकडे मदतीसाठी धाव घेतली व घडलेली हकीकत सांगून पर्समधील 25,000 रुपये किमतीचे कानातील कर्णफुले, 13,000 रुपये किमतीचे सोन्याच्या रिंगा व 1,000 रुपये रोख रक्कम, त्यामध्ये 500 रुपये दराच्या 2 नोटा असा एकूण 39,000 रुपये किमतीचा माल चोरून नेल्याची माहिती पोलीस ठाणे अंमलदारासह फौजदार माळी यांना मिळताच त्यांनी लागलीच सदरची माहिती पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली। त्यांच्या सूचनेप्रमाणे सपोनी प्रकाश वाघमारे, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, पोलीस निरीक्षक राजश्री आटोळे, पोलीस नाईक नूतन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बंडू कोठे असे घटनास्थळी रवाना झाले। त्यांनी घटनास्थळावरून एक अज्ञात महिला त्या परिसरात वावरत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तिच्या वर्णनाप्रमाणे पोलिसांनी शोध चालू करून वेगवेगळ्या दिशेने जाणारे रोडच्या परिसरात शोध घेऊन मळदगावचे हद्दीत करा नदीचे पात्रातील काटवनात एक महिला आपले अस्तित्व लपवत असल्याचे दिसले। तीस मपोना राजश्री आटोळे यांच्या मदतीने ताब्यात घेऊन तिचे कब्जात वरील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला आहे। तिचे नाव अक्काताई राजा काळे, वय 65 वर्ष, राहणार गोखळी फाटा तालुका बारामती जिल्हा पुणे असे आहे। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस सह पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, ठाणे अंमलदार सह फौजदार माळी, पोलीस हवालदार गोपाळ ओमासे, मपोना राजश्री आटोळे, पोलीस नाईक नूतन जाधव, कॉन्स्टेबल बंडू कोठे, पोलीस कॉन्स्टेबल महेश माने यांनी केलेली आहे। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी संजय दराडे, बारामती, विशेष प्रतिनिधी।